दक्षिण मुंबईमधून मच्छीमार कोळी समाजाला संपवण्याचा भाजपा आमदार मंगल प्रभात लोढा यांचा डाव असल्याचा आरोप मच्छीमार समाजाचे नेते दामोदर तांडेल यांनी केलाय. म्हणूनच मंगल प्रभात लोढा यांनी 10 वर्षांपूर्वीच त्यांच्या मलबार हिल विभागामध्ये फिरून मासे विकणाऱ्या कोळी महिलांवर बंदी आणली असल्याची टीकाही तांडेल यांनी केली. कोळी समाजाच्या मागण्यांसाठी त्यांनी गिरगाव चौपाटीवर मोर्चा काढला होता. यावेळी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी. गिरगाव चौपाटीवरील 40 मासेमारी करणाऱ्या बोटी हटवण्याच्या नोटिसा प्रशासनाने दिलेल्या आहेत. सुरक्षेच्या कारण जे आहे ते यामागे सांगितलं जात आहे. मात्र या सगळ्यामुळे जे मच्छीमार समाजातील नेते आहेत किंवा कोळी बांधव आहेत त्यांच्यामध्ये मोठा असंतोष आहे. तर काय आपल्याला प्रशासनामार्फत सांगण्यात आलेलं आहे, काय आहे नेमकं प्रकरण? मंगलदास प्रभात लोढा ह्याने पोलीस स्थानिक पोलिसाला एक पत्र दिलं की त्वरित ह्या बोटी हलवा सुरक्षेच्या कारणाने. पुन्हा सहायक आयुक्त चौगुले म्हणून आहे त्याला पत्र दिलं की हे बोटीवर नोटीस आला ह्याची जप्ती करा. हा मंगलप्रभात लोढा ह्याने आता ही चाललंय मराठी माणसाला इथून हलवायचं, मच्छीमारांना इथून हलवायचं. त्याने एक मध्ये स्टेटमेंट दिलं होतं की दक्षिण मुंबई मी व्हेजिटेरियन करून दाखवणार. म्हणजे ही सुरुवातच आहे का? जो सध्या मुंबईमध्ये शाकाहारी मांसाहारी असा काही जो काही एक सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय, काही उदाहरणं त्याची प्रकर्षाने समोर येतात आहे, तशाच पद्धतीचं हे उदाहरण आता आम्हाला तेच. खरं म्हणजे आमच्या कोळी महिलांना त्याने ह्या भागातल्या मासे विक्रीला बंदी केली. आता त्या महिला घाबरून पोलिसांचा ससेमेरा वाचून आता त्यांनी बंद त्यांचा व्यवसाय बंद झाला. इथे पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणारे कोळी समाज आहे, त्याला कोर्टाने संरक्षण दिलेलं आहे आणि विधान परिषदेच्या समितीने संरक्षण दिलेलं असताना मंगल प्रभात लोढा एका दिवसात त्यांना नोटिसा लावायला लावतो. 40 बोटीला त्याने नोटिसा लावल्या. ह्या नोटिसा आहेत, ह्या नोटिसामध्ये त्याने महाराष्ट्र मासेमारी अधिनियम तो परवाने अधिकारी कोण गायकवाड आहे ताबडतोब ह्या सगळ्यांना मी ह्या मच्छीमार छोट्या मच्छीमाराला घेऊन गेलो आयुक्त गायकवाडांकडे. मधुकर गायकवाड म्हणून आमचे आयुक्त आहेत, त्यांना विचारलं हे नोटीस तुम्ही कसे काय लावू शकता, ह्यांच्याकडे परवाने आहेत, इथे इथे स्थानिक हे आहेत, त्यांच्या बोटी रजिस्टर आहेत. त्या आयुक्तांना माहिती नाही आहे. आयुक्तांना त्यांना झापलं, ताबडतोब स्थगिती दिली, हे नोटिसा मागे घ्या. आता ह्याच्यामध्ये मंगलदास लोढा पैसे दाबून अधिकाऱ्यांना ते चौगुल्यासारख्या अधिकाऱ्यांना विकत घेऊन आमच्या मच्छीमारामध्ये ही दहशत निर्माण करून बोटे हलवायचा. त्याने असं सांगितलं आयुक्तांना की यांना मी माहीमला जायला सांगतो. हे आयुक्तांचा अधिकार काय आहे? मग ह्या कोळीवाड्यातल्या लोकांनी त्या कोळीवाड्यात असं कोण ऍक्सेप्ट करू शकतोय? तर हे सगळं चाललेलं आहे. मंगलदास लोढाने त्यांना मॅनेज केलंय आणि मंगलदास लोढा ह्या दक्षिण मुंबईतला मच्छीमार समाजाला जो उद्ध्वस्त करू इच्छित असेल येणाऱ्या सीझनमध्ये, पहिलं म्हणजे त्याने दिलेलं नोटीस म्हणजे पत्र पोलीस स्टेशनमध्ये सहायक आयुक्तांना ते मागे घ्यायला पाहिजे. जर त्याने मागे घेतलं नाहीत तर आमचं उग्र आंदोलन ह्या दक्षिण मुंबईमध्ये असेल. आंदोलन असं असेल की ज्या नाशिवंत मासे आहेत, कुचके मासे जे महिनाभर त्याचे वास जाणार आहे, त्याच्या बंगल्यावरती किंवा त्याच्या बिल्डिंगमध्ये फेकण्याचा कार्यक्रम आम्ही करू. त्याने आमच्या नादी लागू नये. जैन समाज, मारवाडी समाज व गुजराती समाज ह्या मुंबईमध्ये राहावा त्यांच्या विरोधात आम्ही नाही आहे. पण त्यांना घेऊन गुजराती मराठी आणि मच्छीमार ह्यांना हलवायचा असा जर व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन असा जर संघर्ष करायचा जर प्रयत्न मंगलदास लोढा करत असेल तर मुंबईचा 10 लाख मच्छीमार समाज जे कोळीवाडे आहेत सगळं सर्व कोळीवाडे रस्त्यावर उतरतील. आम्ही कुठल्याही कोळीवाड्याला हात लावून देणार नाही. आम्ही भूमिपुत्र, आम्ही मालवगाव, तो हे सगळे उपरे आलेले आहेत. त्याने आमच्या वाट्याला जायचा प्रयत्न करू नये हा मी इशारा मंगलदास लोढाना देऊ इच्छितो. धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह देवेंद्र कुलटकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.